यानंतर बातमी आहे खडसे महाजन वादाची। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बोचरी टीका केली आहे। ज्याचे वडील मास्तर होते त्यांनी 1,200 कोटींची प्रॉपर्टी जमा केली आहे, त्यांची चौकशी होत नाही मात्र माझी चौकशी केली जाते, नाव खराब करण्यासाठी विरोधक जीवाचं रान करतायत असं एकनाथ खडसे म्हणाले। दरम्यान एकनाथ खडसेंच्या या टीकेवर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतलाय। एकनाथ खडसेंनी केलेले आरोप हे केविलवाणे असून त्यांचं कोणी ऐकून घेत नसल्यानं ते वेड लागल्यासारखं करत असल्याचं महाजन म्हणाले। हजार 1,200 कोटी मी लहान सांगत नाही अकरा, तुम्हाला मला माहिती आहे कोण बेनामी किती आहे, खरं दुखलं कुठे आहे तुम्हाला सांग। मी तेच सांगतो, खरं तर असंच आहे, आपल्याकडे कोणी बोट दाखवलं की काहीतरी भंपक विधानं करायचे, काहीतरी कोणाच्या तरी बदनाम्या करायच्या, मग पूर्वी सेक्स स्कॅन्डल असेल का आता सी डी असेल का आता परवा कालच्या दिवशी तिथले आमचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील त्यांच्याविषयी त्यांनी जे घाणेरडे वक्तव्य केलं, म्हणजे त्यांच्या जिभेला हाडच राहिलेलं नाही आहे, हाड राहिलेल्यापेक्षा संतुलन त्यांचं थोडं बिघडलेलं आहे, त्यामुळे मला वाटतं ते असे विधानं करत असतात, त्यामुळे काय बघायचं आपण। इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही।